आलेल्या आहेत की राजकारण म्हणजे नक्की काय. निवडणुकीच्या वेळी हे राजकारण असतं, चालू असतं, आरोप प्रत्यारोप चालू असतात, सभा होतात, मोठे सभासमारंभ होत असतात, भाषण होत असतात. आणि मी आता राहुलजींना थोडं एक हलकसं नाराज झालो म्हणून इथे भाषण ठेवू नका, आणि इथं थोडं साहेब असेल आम्ही सगळेच त्यांचे सहकारी म्हणून आम्ही एकच प्रिंसिपल ऑफ घेऊन चाललेलो पुढे. 100% समाजकरण म्हणजेच खरं राजकारण, आणि हेच आम्ही कार्य महाराष्ट्रात पुढे घेऊन चाललेलो आहे. हीच गोष्ट आहे आपली. आणि मग जेव्हा आपण कोणाला धर्म शिकायला लावतो, धर्म शिकवायला आमच्या समोर येतो, त्यांना आम्ही एकच सांगतो, आमचा धर्म एकच आहे, रघुकुल नीत सदाचरी आहे, प्राण जय प्रवचनाचे आहे. जी जी वचन आम्ही दिलेले ते पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणारच. ही 5 वर्ष आहेत जी 2.5 वर्ष आमची आता कोविडच्या काळात निघून गेली. कोविडचं देखील कार्य करत होतो, विकास काम कुठेही थांबलं नाही, कृषी क्षेत्राचं काम थांबलं नाही, आरोग्य असेल, समाजकारण असेल, कुठेही थांबलं नाही. पुढची जी 2.5 वर्ष आहेत ती देखील आपल्याला चांगली कामे लावायची आहेत, महाराष्ट्रासाठी असेल, देशासाठी आहेत, ती काम आपल्याला पुढे घेऊन जायचं. आणि म्हणून इथून निघताना मी एकच आपल्या सर्वांकडून मागेन की जर ज्या 31 नवीन दाम्पत्यांना जर आपल्याला आशीर्वाद द्यायचे असतील तर सर्वांनी सगळे दोन्ही हात आपले वरती करून प्रेमाच्या पोटी आशीर्वाद आपण या सर्वांना देऊ आणि आम्हाला देखील द्या. जणू काही आपण नवल महाराष्ट्र घडू आणि देशाला दाखवू आपलं महाराष्ट्र काय, देशाला दाखवू आपली परभणी काय. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.